भाजपा जे करते आहे ते सरसंघचालक मोहन भागवत यांना मान्य आहे का, असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारलाय. 75 वर्षी निवृत्तीच्या वयाची अट पंतप्रधानांना का लागू नाही असं त्यांनी विचारलंय. दिल्लीच्या जंतर मंतरवर आप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिल्लीच्या निवडणुकीत इमानदारीची परीक्षा होईल असंही ते म्हणाले. अरविंद केजरीवाल यांची राजकीय कारकीर्द दिल्लीतल्या ज्या जंतर मंतर मैदानातून सुरू झाली त्याच मैदानातून अरविंद केजरीवाल यांनी नव्या लढाईची साथ दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर केजरीवाल राजकारणात सक्रिय झाले होते. दिल्लीतील मध्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक झालेले केजरीवाल काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. शनिवारी आपच्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर रविवारी जंतर मंतरवर केजरीवाल यांनी जनता की अदालत या कार्यक्रमात संवाद साधताना मन मोकळं केलं. भाजपानं भ्रष्टाचार आणि चोर म्हटल्यानं दुःख झाल्याचं सांगत कलंकासह मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो नाही असं सुद्धा ते म्हणाले. दिल्लीच्या निवडणुकीत अग्निपरीक्षा असल्याचं सांगत इमानदार असेल तरच मतदार मतदान करतील असंही केजरीवाल म्हणाले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कृतीवर प्रश्न उपस्थित करत सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्न विचारले. जिस तरह मोदी जी देश भर में लालच देके या ईडी और सीबीआई की धमकी देके डरा के दूसरी पार्टी के नेताओं को तोड़ रहे हैं, पार्टियां तोड़ रहे हैं, सरकारें गिरा रहे हैं, क्या ये देश के लिए सही है? देश भर में सबसे भ्रष्टाचारी नेताओं को मोदी जी ने अपनी पार्टी में शामिल करवा लिया. बीजेपी आरएसएस की कोख से पैदा हुई है कि नहीं है? कहा जाता है ये देखना आरएसएस की जिम्मेदारी है कि बीजेपी पथ भ्रष्ट ना हो. जेपी नड्डा जी ने लोकसभा चुनाव के दौरान उन्होंने कहा कि बीजेपी को अब आरएसएस की जरूरत नहीं है. आरएसएस बीजेपी की मां समान है कि नहीं है? तो आप ही लोगों ने मिलकर कानून बनाया था कि 75 साल के होने पे कोई भी व्यक्ति रिटायर होगा. इस कानून के तहत आडवाणी जी को रिटायर कर दिया, मुरली मनोहर जी जैसे बड़े बड़े नेताओं को रिटायर कर दिया. अब अमित शाह जी कह रहे हैं कि ये नियम मोदी जी पे लागू नहीं होगा. सरसंघचालक मोहन भागवत या प्रश्नांची उत्तर देतील अशी आशा ही केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे कॅनॉट पॅलेस परिसरात दिल्लीतील भाजपा नेत्यांनी केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराविरोधात धरणे आंदोलन केलंय. केजरीवाल जनतेच्या न्यायालयात गेले असले तरी दिल्लीतल्या जनतेच्या मनातून ते उतरले असल्याची टीका भाजपानं केली. देखिए पूरी दिल्ली को पूरे देश को इस बात का ज्ञान है और समझ है कि क्या हो रहा है. ये पूरी तरह से एक फर्जीवाड़ा है. वो डमी सीएम की तरह बैठेंगी, खड़ाऊ रहेंगे सुल्तान साहब के, और प्रभु राम के भाई की तरह वो भरत की भूमिका निभा रही हैं. और इस बात ये बात सब लोग समझते हैं. ज्या विकास आणि भ्रष्टाचार संपवण्याच्या मुद्द्यावर केजरीवाल सत्तेत आले होते त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपात केजरीवाल यांना सत्ता सोडावी लागल्याचा टोला काँग्रेसने लगावलाय. जो जनता को आपने वादे किए थे कि भ्रष्टाचार खत्म कर देंगे, क्या हुआ उस वादे का? आज आपके साथ साथ आपके उप मुख्यमंत्री, आपके पूरा मंत्रिमंडल लगातार भ्रष्टाचार के आरोप में जेल की हवा खा कर आए. आज जनता ये पूछना चाहती है कि उन्होंने बड़ी डेवलपमेंट की बात की थी, कहाँ है वो डेवलपमेंट? दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल आता आक्रमक होताना पाहायला मिळतात. दिल्लीतील जनतेसमोर भूमिका मांडतानाच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून संघाच्या समर्थकांना सुद्धा साथ घातल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे सुपर सीएम म्हणून केजरीवाल कार्यरत असल्याची टीका भाजपाकडून होतीये. विधानसभा निवडणुकांपर्यंत दिल्लीतला हा संघर्ष आणखी तापणार आहे हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.
Thank you.